काय तुमचं पण वय वाढत आहे का? काय तुमच्या शरीराची झीज होत आहे का? काय तुमच्या शरीरात विटॅमिनची कमी होत आहे का? काय तुम्हाला जेवणाची चव लागत नाही आहे का? शुगर अँड ब्लड प्रेशर आहे का? कोलेस्ट्रॉल आहे का? कॉन्स्टिपेशन आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही जेवणातून केमिकल घेत आहात. उदाहरणार्थ टूथपेस्ट, हायब्रिड फूड, रिफाईंड ऑइल, ॲलोपॅथिक टॅबलेट्स, रिफाईंड शुगर, केमिकल सोप. तुम्ही या समस्यावर उपाय शोधत आहात का? तर आमच्याकडे आहे उपाय. घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मानसी ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 27 प्रकारचे ऑर्गॅनिक आणि केमिकल फ्री आणि शुगर फ्री प्रोडक्ट्स. हे आहे तुमचे 27 प्रकारचे प्रोडक्ट्स. अजून माहिती आणि ऑर्डर करण्यासाठी आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर कॉल आणि मेसेज करू शकता. धन्यवाद. हॅलो, नमस्कार, मी मनीष. ते 27 पदार्थ तुम्हाला मी सांगितलेले आहे ना, जे पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि ते कसे वापरायचे ते आपण पाहूया. सर्वात पहिले ना, हे मिल्टॉनची बॉटल आहे ना, तुम्ही विकत घ्या. ही आहे ना, खूप गरजेची आहे. हे एकदा जर गरम केलं ना पाणी, तर दिवसभर तुम्ही यूज करू शकता. म्हणजे सारखं गरम करायला लागणार नाही. तर सकाळी उठला ना की तुम्ही ह्याच्यातला ना एक ग्लास आहे ना पाणी प्या गरम. पाणी पिल्याच्या नंतर आहे ना तुम्ही फ्रेश होऊन आलात ना, तर ही लुल्लूची पावडर आहे, लुल्लू कंपनी आहे आणि नीमची पावडर आहे ही. तर ही मी वापरलेली आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर हे अपोलोचे ब्रश आहे दिलेले, हे पण सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे मऊ आहे, वापरायला खूप छान आहे. त्याच्यानंतर टंग क्लिअर दिलेलं आहे, जेणेकरून प्लास्टिकचं वगैरे वापरू नये म्हणून मी छोटे छोटे प्रॉडक्ट टाकलेले. हा साबण दिलेला आहे केमिकल फ्री. आता आंघोळ झाल्याच्या नंतर आहे ना तुम्ही वॉकिंग वगैरे करू शकता. म्हणजे वॉकिंग चालणं काही करून आहे ना झालं की मग एक 8 ते 10 मध्ये ना आपल्याला नाश्ता करायचा. नाश्ता करायच्या टायमाला आहे ना आपल्याला आहे ना हे मखाणाचे 2 पॅकेट आहे 100 ग्रामचे. हे आहे ना 1 वाटी घ्यायचे, तव्यावर आहे ना थोडस तूप आणि मीठ घालून आहे ना 1 वाटी घ्यायची. 1 दिवस आड घेतलं तरी चालेल. आणि दुसरं आहे ना हे मूग आहे, मूग, चणा डाळ. ही मूड यायला ठेवायची. हे मूड आल्याच्या नंतर आहे ना ही पण तुम्ही अल्टरनेट मध्ये आहे ना 1 वाटी घेऊ शकता. आज उद्या मखाना असं हे झाले. त्याच्यानंतर आपला ब्रेकफास्ट होईल नाश्ता, हे ब्राऊन पोहे दिलेले, हे पण खूप चविष्ट आहे, हे नाश्ता करू शकता. हे उपमाचं पीठ दिलेलं आहे, उपमा पण करू शकता. आता नाश्ता झाला म्हणजे अल्टरनेट तुम्ही भाजी चपाती वगैरे पण त्याच्यावर घेऊ शकता. असं काय नाही, आज उपमा केला, पोहे केले, भाजी चपाती खाल्ली आणि त्याच्यानंतर आता जसं आपल्याला चहा प्यायचं असेल तर हे कोकलचंच प्रोडक्ट आहे. हे आयुर्वेदिक चहाच आहे, ह्याच्यामध्ये ज्येष्ठमध वगैरे असतं, थोडंसं स्वीटनर वगैरे. तर चहा बनवताना तुम्ही आहे ना हे अर्जुन की छाल घ्यायची थोडीशी, हे 1/2 चमचा घेते ना गरम पाण्यात उकळताना टाकायची आणि त्याच्यावर ही पावडर टाकून आहे ना तुम्ही पिऊ शकता. हे अजून की चालू आहे ना कोलेस्ट्रॉल वगैरे आणि ब्लड आहे ना आपलं पातळ होतं. जर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून गोड काय पाहिजेल असेल तर हे काळं गुळ आहे, ह्याच्यामध्ये वेलची, सोंठ वगैरे सगळं आहे, हे एक थोडं घेऊ शकता. ही ऑर्गॅनिक साखर आहे, ही साखर पण तुम्ही घेऊ शकता. हे साखर आणि गुळ ना कमी घेतलेलंच चांगलं आहे. जरी ऑर्गॅनिक असलं ना तरी आता 1 चमचा तुम्ही घेतलं तर 6 ग्लास आहे ना उसाचा रस पितो असं होतं. तर शक्यतो हे आहे ना कमी घेतलेलं चांगलं. आता हा झाला आपला सकाळचा नाश्ता. सकाळच्या नाश्त्याच्या नंतर आहे ना तुम्ही काय आराम करा. दुपारी जेवायच्या टायमाला आहे ना हे गहू दिलेलं आहे, हे खपली गहू दिलेलं आहे, याचा ग्लायसेमिक लोड आहे ना 35 आहे. हे लोकवन 1 दिलेलं आहे, याच्याने चपात्या ना मऊ होतात. परत ही ज्वारी दिलेली आहे. हे सगळं ऑर्गॅनिक आहे, 1/2 किलोचे प्रोडक्ट आहे. तुम्हाला फक्त आहे ना भाजी बनवायची आहे आणि गहू दिलेले आहे, ही तूर डाळ दिलेली आहे डाळसाठी, ही पण ऑर्गॅनिक आहे. सगळं ऑर्गॅनिकच झालं होतं.
हे आंबेमोर राईस आहे, सीझनल आहे, ह्याच्याने सुगंधी भात होतो. हा इंद्रायणी राईस आहे, जर कोणाला मऊ राईस खायचा असेल तर हा इंद्रायणी राईस आहे. हा बासमती राईस आहे, हा मावासारखा लागतो. तुम्ही कुठलीही भाजी करा, वेलीवरची वगैरे, आणि दुपारी सीझनल फूड घ्या आणि भाजी करून हे जेवण जेवल्याच्या नंतर पोट भरून जेवा. असं थोडं जेवण वगैरे असं काय नाही, पोट भरून जेवल्याच्या नंतर ना दुपारी हे ऑस्ट्रोलिक गोळी घ्या. हे आहे ना व्हिटॅमिन ची गोळी आहे, याला काय डॉक्टरची चिट्टी वगैरे असं काय लागत नाही. आपल्या शरीरातले व्हिटॅमिन कमी होतात ना, ते भरून काढण्यासाठी आहे. ही कारण की मी यूज करतो म्हणून तुम्हाला देऊ सोडले. अशा 10 वेळा देतो आपण. त्याच्यानंतर हे तूप आहे, हे तूप आहे ना एवढं चांगलं आहे ना की मी आहे ना हे 1/2 किलो स्वतः पिलेलं आहे, काही होत नाही एवढं क्वालिटी आहे. म्हणजे मी एवढी गॅरंटी देऊ शकतो याची. आणि तुम्ही गुगलवर वगैरे सर्च करू शकता ते कसं असली नकली वगैरे, पण 101% चांगलं आहे. A2 गाईचं आहे आणि हे करडईचं तेल आहे, ज्याने कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतं. आणि हे तेल आहे ना मी माझ्या डोळ्या देखतच बनवून घेतलेलं आहे, आणि हे पिलं ना तरी काय होणार नाही तुम्हाला, याची मी गॅरंटी देतो. त्याच्यानंतर आहे ना आपण हळद दिलेली आहे 1/2 किलो, गरम मसाला दिलाय 150 ग्राम, सिल्वर मीठ दिलाय 1/2 किलो, आणि रात्री आहे ना 6 ते 8 मध्ये आहे ना पायर तेवढं जेवा. असं काय हे नाही की कमी जेवलो पायर वया वगैरे असं काय नाही. पोट भरून जेवा, फक्त टॉयलेटला एकदाच झाली पाहिजे या हिशोबानेच जेवा. आणि हे सगळं जेवण झाल्याच्या नंतर रात्री झोपताना ना हे गट पावडर आहे, म्हणजे पचनक्रिया आपली व्यवस्थित होण्यासाठी हे कोमट पाण्यामध्ये आहे ना 1 ते 1.5 चमचा घ्या. आणि झोपून झाल्याच्या नंतर आहे ना हे तुमचं म्हणजे सकाळ तो रात्रीपर्यंतचं रुटीन झालं. याच्या व्यतिरिक्त बाहेरचं काहीच खाऊ नका. तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच आहे ना शरीरामध्ये बदल आहे ना जाणवायला लागतील. आणि आय थिंक मला असं वाटतं एका महिन्यामध्ये आहे ना कदाचित तुमच्या गोळ्या कमी होतील किंवा सुटतील सुद्धा. हे असे प्रोडक्ट आहे सगळे ऑर्गॅनिक, आपण ह्याच्यामध्ये केमिकल हायब्रिड बिब्रिड काही प्रकार नाही आहे. आणि हे एवढे सगळे पदार्थ प्रोडक्ट आपण 27 तुम्हाला देत आहोत 3,999 रुपयाला. हे एक महिनाभराचा किराणा आहे. कदाचित जास्त पण असेल कमी असेल तर तुम्हाला काय याच्यामध्ये अल्टरनेट करायचं असेल, वाढवायचं असेल, कमी करायचं असेल नेक्स्ट ऑर्डरमध्ये, तर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉल किंवा करून असं सगळं आपण ॲडजस्ट करून तुम्हाला देऊ शकतो. आणि हे सगळे पदार्थ आहे ना जेवताना तुम्हाला नक्कीच चव लागेल, म्हणजे त्याचे एक आनंद घेता येईल, चवीचा एक आनंद घेता येईल तुम्हाला. तर बघा आणि ऑर्डर करा. थँक्यू.